खरं म्हणजे आम्हाला धनुष्यबाण आणि शिवसेना मिळाल्यानंतर एक जनतेच्या आणि ईश्वराच्या आशीर्वादाने हे सगळं घडलं, त्यामुळे जनतेचे आशीर्वाद आणि देवदेवतांचे आशीर्वाद घेण्यासाठी आज आशीर्वाद यात्रा होती आणि त्याला आपण पाहिलेलं आहे की उदंड असा प्रतिसाद, लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्या मिळाला आहे. खऱ्या अर्थाने गेल्या 6-7 महिन्यामध्ये आम्ही ज्या मुंबईचा कायापालट करण्याचा जो निर्धार केलेला आहे आणि कामही सुरू झालेत, लोकांना दिसू लागलेत आणि त्याची पोचपावती आज लोकांनी प्रेम आणि आशीर्वाद देऊन प्रतिसाद देऊन व्यक्त केलेली आहे. ही खरं म्हणजे शिवसेना भाजपा युतीच्या सरकारची कामाची पोचपावती आहे. सर, आज जे धनुष्यबाण रॅली होती त्याच्यामध्ये पण विरोधकाकडून वेगवेगळ्या टीका करण्यात आलेल्या आहेत. नाही, धनुष्यबाण मिळाल्यामुळे एक आनंदोत्सव होता, लोकांचे आशीर्वाद, देवदेवतांचे आशीर्वाद, मंदिरामध्ये आरती, अशा प्रकारचं नियोजन होतं. त्यामुळे मला वाटतं हे कोणाला आणखी काही यामध्ये वाटण्याचं काही आवश्यकता नाही. लोकांचे आशीर्वाद आहेत आणि जनतेने भरभरून प्रतिसाद दिला आहे. ही खऱ्या अर्थाने गेल्या 6-7 महिन्यात केलेल्या कामाची जी सुरुवात आहे त्याला लोकांनी आशीर्वाद दिलेले आहेत. तर आज खेडमध्ये जी ठाकरे गटाची रॅली होती त्याला देखील मोठा प्रतिसाद लाभलेला होता आणि आता लगेच तुमची देखील तिकडे रॅली घोषित झालेली आहे, काय सांगा? खरं म्हणजे तोच शो होता, तीच कॅसेट होती, तोच थैथेआट होता, फक्त जागा बदलली होती, एवढंच. बाकी काही नवीन मुद्दे नव्हते, नवीन मुद्दे नव्हते आणि आरोप प्रत्यारोप ही करण्याची जी काही चढावड होती त्या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि खऱ्या अर्थाने मी एवढंच सांगेन की बाळासाहेबांचे विचार आणि शिवसेना ही कुणाचीही खाजगी प्रॉपर्टी नाही. आम्ही त्यांच्या संपत्तीवर दावा केलेला नाही, पण त्यांचे विचार आम्ही पुढे नेतो आहे, त्यामुळे ही कोणाची खाजगी प्रॉपर्टी नाही. विचार म्हणजे बाळासाहेब व्यापक त्यांचं एक कर्तृत्व होतं आणि त्यामुळे वडील वडील करून त्यांना कोणी छोटं करू नये एवढंच माझं सांगणं आहे. आणि त्यामुळे आज पाहतो आहे आपण खरे शिवसैनिक, निष्ठावंत शिवसैनिक आज आमच्यासोबत आहेत, शिवसेनेसोबत आहेत आणि म्हणून त्यांना माहीत होतं की खेडमध्ये लोकांचा प्रतिसाद मिळणार नाही. आणि म्हणून मागच्या आता जी विधान परिषदेची निवडणूक झाली त्यामध्ये कोकणातल्या लोकांनी त्यांची जागा दाखवून दिली आणि आमचा उमेदवार निवडून दिला, त्यामुळे त्यांना धास्ती होती की लोक कशी गोळा होतील आणि म्हणून त्यांनी रायगड, मुंबई, ठाणे, पालघर इथून गाड्याच्या गाड्या भरून लोक बोलवली. ही वेळ त्यांच्यावर आलेली आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादीला अपील करावं लागलं, मुस्लिम संघटनांना त्यांना अपील करावं लागलं आणि या सभेला बोलवावं लागलं. राष्ट्रवादी तर आता पूर्वी काही लोक मातोश्रीची भाकरी खाऊन राष्ट्रवादीची चाकरी करताना आपण पाहिलेलं आहे, आता तर राष्ट्रवादीचे लोकच त्याच्यामध्ये घुसवायची सुरुवात झालेली आहे, त्यामुळे इतर कुठल्याही पक्षातले लोक येत नाहीत. त्यामुळे ही काय मॅच फिक्सिंग आहे, राष्ट्रवादीतले लोक उद्धव ठाकरे गटामध्ये घेण्याची जी काही सुरुवात झालेली आहे हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्र पाहतो आहे आणि महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे. त्यांनी आरोप करत राहावे, आम्ही काम करत राहू, कामाने त्यांना चोख उत्तर देऊ. जनतेला काम पाहिजे, जनतेला या शिव्या शाप आरोपामध्ये काही त्यांना स्वारस्य नाही, त्यांना कामामध्ये स्वारस्य आहे, ते आम्ही काम करतो. 19 तारखेला आपली रॅली होणार आहे तिकडे खेडमध्ये. हां, रामदास कदम साहेबांनी रॅलीचं आयोजन केलेलं आहे, सभेचं आयोजन केलेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे. सभेमध्ये उद्धव ठाकरे असेही बोललेले आहेत की आम्हाला देशद्रोही बोलले तर आम्ही जीभ हसाळून काढू, अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी हे म्हणजे हे हास्यास्पद आहे. खरं म्हणजे रोज उठसूट शिव्याशाप देणं, आरोप करणं, केंद्रीय नेतृत्व आहे म्हणजे या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब असतील, गृहमंत्री अमित शाह साहेब असतील, यांच्यावर खालच्या पातळीवर बोलणं, घाणेरडी टीका करणं, अशा प्रकारचं रोजचं सुरू आहे. पण भविष्यामध्ये नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना स्वातंत्र्य सैनिक देखील म्हणायचं मागे पुढे ही लोक, ही मंडळी त्याच्यात देखील मागे पडणार नाहीत, एवढं नक्की होऊ नये एवढीच अपेक्षा आहे.
सर हिंदी में जाना चाहेंगे आणि मला वाटतं जे स्वातंत्र्य सैनिकांच्याबद्दल पण काहीतरी त्यांनी भाष्य केलं तर सावरकरांचा वारंवार अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणं त्यांच्यासोबत सभा घेणं त्यांच्यासोबत आघाडी करणं जे बाळासाहेबांनी कधीच केलं नाही आणि म्हणूनच बाळासाहेबांचे विचार आणि बाळासाहेबांचं खऱ्या अर्थाने नाव घेण्याचा नैतिक अधिकार तुम्ही 2019 गमावला आहे ज्यावेळेस बाळासाहेबांचे विचार तुम्ही त्या विचारांना तिलांजली दिली त्याच वेळेस खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार देखील तुम्ही गमावला आहे ह्या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे योग्य वेळी तुम्हाला योग्य उत्तर जनता देईल सर हिंदी में जाना चाहेंगे खेड में उद्धव ठाकरे जी ने एक बार फिर से जो है अमित शाह को नवंबर कहा चुनाव आयोग को चुना आयोग कह के संबोधित किया और उनका ये कहना है कि ये जो चोर मंडली है इसको कितना भी वो संपर्क यात्रा निकाल ले वो प्रतिसाद नहीं मिलेगा जो हमारे गुट को मिल रही है अभी अभी जरा उन्होंने थोड़ा सा अपने गिरेबान में झांक कर देखना चाहिए आज यहाँ पर मुंबई में जो प्रतिसाद मिला है जो 6-7 महीने में हमारी शिवसेना भाजपा युति सरकार ने काम शुरू किया है इसी का एक सिक्का मुर्तब जनता ने किया है प्रतिसाद दिया है भारी पैमाने पर और जो लोग काम शुरू हुआ है वो दिखाई पड़ रहा है इसलिए तो लोग बाहर आके स्वागत कर रहे थे और हमें कोई किसी के ऊपर टीका टिप्पणी नहीं करनी है लेकिन इतना ही मैं कहूँगा कि उनके पास कोई दूसरा उत्तर नहीं है दूसरे शब्द नहीं है दूसरा भाषण नहीं है वही शो है वही आरोप है सिर्फ आज जगह की जगह दूसरी है इतना ही है और उनकी परिस्थिति ऐसी हुई है कि कोंकण के लोग आएंगे नहीं आएंगे इसके डर से ये रायगढ़ मुंबई पालघर ठाणे से लोगों को बुलाना पड़ा गाड़ियां भर भर कर ये कोंकण वासियों ने उनको अभी हाल ही में हुए विधान परिषद के चुनाव में उनकी जगह दिखाई है और वहाँ शिवसेना भाजपा का कैंडिडेट को विजयी बनाया है ये भी अभी हाल की बात है और केंद्रीय नेतृत्व मोदी जी हो अमित भाई हो इनके ऊपर बार बार जो निचले स्तर पर टिका वो कर रहे ये उनका रोजाना का खेल है इतना ही मैं कहूँगा कि देश को आगे बढ़ाने वाले मोदी जी इनके ऊपर आप जितनी टीका करोगे जनता उतनी ही तेज़ी से आपको जवाब देगी मैं इतना ही कहूँगा कि कल अनिल देशमुख या नवाब मलिक को वो स्वतंत्र सैनिक ना कहे ये भी वो कह सकते हैं उनका कोई भरोसा नहीं है सर उद्धव ठाकरे ने कहा कि गौमूत्र छिड़कने से हमें फ्रीडम नहीं मिला है इस तरह से भी बयान दिया उन्होंने नहीं देखो अभी उनके हर सवाल का जवाब देने के लिए देना मुझे आवश्यक नहीं लगता है सर, इतना ही मैं कहूँगा कि जो आरोप वो लगा रहे हैं ये आरोपों का उत्तर हम कामों से देंगे इस राज्य को आगे बढ़ाएंगे इस राज्य का सर्वांगीण विकास करेंगे जो प्रकल्प उन्होंने रोक दिए थे 2.5 साल में उनको हमने शुरू किया है लोग देख रहे हैं जनता को काम चाहिए जनता को विकास चाहिए उनको गाली गलौच में कोई इंटरेस्ट नहीं है और इसलिए उनके आरोपों का उत्तर हम काम से देंगे इस राज्य को आगे बढ़ाएंगे सर खेड में जो है मुस्लिम समुदाय के लोगों ने बड़े पैमाने पर एकजुट आकर सभा में पहुंचने का आह्वान किया था उद्धव ठाकरे जी के इस पर क्या कहेंगे नहीं वही वही तो बात मैं कहा है कि अभी हाल ही में जब चुनाव विधान परिषद का हुआ तब शिवसेना भाजपा का कैंडिडेट को कोंकण वासियों ने जिताया है विजयी बनाया है इसलिए डर के मारे कोंकण के लोग आएंगे नहीं आएंगे इसलिए थाना मुंबई रायगढ़ पालघर के लोगों को बुलाया है और मुस्लिम संगठना को भी बुलाने का आह्वान किया है ये उनको अपने लोगों पे अभी विश्वास नहीं रहा है कि लोग कैसे प्रतिसाद देंगे ये ऐसी जो हालत है अभी पिछले जब सरकार में थे तो शिवसेना 4 नंबर पे थी जो शिवसेना अभी हमारे पास है और वो अभी तो ये चुनाव में तो ग्राम पंचायत में तो उनका किधर नामो निशानी नहीं है और जो शिवसेना बाला साहब की शिवसेना असली शिवसेना और भारतीय जनता पार्टी को ग्राम पंचायत चुनाव में 7,500 चुनाव हुए उसमें से 4,500 सरपंच शिवसेना भाजप युति के लोगों ने चुन कर दिए है ये लोग महाराष्ट्र की जनता बहुत समझदार है वो काफ़ी समझदार है सुनने जानती है किसको वोट करना है किसको गिराना है वो निश्चित रूप से योग सही समय पर बराबर जवाब देगी 19 तारीख को जा रहा है सर खेड़ में धन्यवाद